आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। जप्त तूर डाळीचा लिलाव करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। शिवडी उड्डाण पुलावर पुन्हा वाहतूक कोंडीची शक्यता। 70 दिवसात एका बाजूची वाहतूक राहणार बंद। उकाड्याने त्रस्त झालेल्या नवी मुंबईकरांना गुलाबी थंडीने मिळाला दिलासा। राज्यातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांवर 2 वर्षांच्या आत कारवाई करण्याचे गृह विभागाचे आदेश। शहरात लवकरच पाणी कपात होणार, टप्प्याटप्प्याने पाणी कपात। उरण फाट्याजवळ कंटेनर व दुचाकीमध्ये अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी। राज्यात मागील काही दिवसात जप्त झालेल्या तुरडाळीचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। तुरडाळीचे साठे वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याऐवजी खुला लिलाव करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली। राज्यात मागील काही दिवसात जप्त झालेल्या तुरडाळीचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। तुरडाळीचे साठे वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त करण्याऐवजी खुला लिलाव करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। सरकारने जप्त केलेला तुरडाळीचा साठा सुमारे 13,000 टन आहे। या निर्णयामुळे बाजारातील तुरडाळीचे दर कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। राज्यात डाळीचे भाव वाढल्यानंतर सरकारने ठिकठिकाणी छापे टाकून तुरडाळीचे साठे जप्त केले होते। ब्युरो रिपोर्ट, MVTV। बेलापूर ते पेंधर या बहुउद्देशीय मेट्रो प्रकल्पाची चाचपणी सुरू आहे, त्यामुळे पुढील काही दिवसात प्रवाशांना पुन्हा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे। या मेट्रो प्रकल्पासाठी 70 दिवसांसाठी उड्डाण पुलावरील एक बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून बॅरिगेट्सही लावण्यात आले आहेत। बेलापूर ते पेंधर या बहुउद्देशीय मेट्रो प्रकल्पाची चाचपणी सुरू आहे, त्यामुळे पुढील काही दिवस प्रवाशांना पुन्हा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे। या मेट्रो प्रकल्पासाठी 70 दिवसांसाठी उड्डाण पुलावरील एक बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत। उड्डाण पुलावरील वाहतूक कोंडीमुळे पनवेल सायन महामार्गावरील CBD हायवे लगतच्या बस थांब्याच्या जागाही बदलण्यात येणार आहेत, तर ST महामंडळाच्या बसेस तसंच अवजड वाहनांना पुलाखालून जाण्यास बंदी घातली जाणार आहे। फक्त लहान वाहनं पुलाखालून सोडली जातील। 15 दिवसांपूर्वीच 1 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत CBD उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं। त्यावेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश कांबळे, प्रणित कापसे, MVTV। असह्य उखाड्याने त्रस्त झालेल्या नवी मुंबईकरांना गुलाबी थंडीने दिलासा दिलाय। गेल्या 3 दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे। गुरुवारी संध्याकाळी तापमानाचा पारा खालावून 26 अंशापर्यंत उतरल्याने यंदा नवी मुंबईत नोव्हेंबरच्या अखेरीस थंडीचं आगमन झालं आहे। असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या नवी मुंबईकरांना गुलाबी थंडीने दिलासा दिलाय। गेल्या 3 दिवसापासून थंडीचा जोर वाढलाय। गुरुवारी संध्याकाळी तापमानाचा पारा खालावून 26 अंशापर्यंत उतरल्याने यंदा नवी मुंबईत नोव्हेंबरच्या अखेरीस थंडीचं आगमन झालंय। यंदा पाऊस कमी झाल्याने थंडीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती, तरी गेल्या 2 ते 3 दिवसापासून पहाटे आणि रात्री हवेत चांगलाच गारवा जाणू लागलाय। शुक्रवारी शहराचे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश होते। थंडी सुरू झाल्याने सध्या बाजारात स्वेटर, कानटोपी, शॉल, मफलर उपलब्ध झालं असून त्याची मागणीही वाढू लागली आहे। सकाळच्या वेळी नवी मुंबईकरांना धुक्यामुळे नयनरम्य वातावरण अनुभवायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज कांबळे, प्रणित कापसे, MVTV। यावर्षी पाऊस कमी पडल्याने पालिकेच्या मोर्बे धरणामध्ये कमी जलसाठा शिल्लक आहे। पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी उपलब्ध व्हावं यासाठी शासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणे टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्यात येणार आहे। यावर्षी पाऊस कमी पडल्याने पालिकेच्या मोर्बे धरणामध्ये कमी जलसाठा शिल्लक आहे। पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्यात येणार आहे। याविषयीची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे। रहिवाशांना जवळपास 25% पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता असून 23 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने पाणी कपात केली जाईल। ही कपात केल्यासच पुढील वर्षातील पावसापर्यंत अर्थात जुलैपर्यंत मोर्बे धरणातील पाणी नवी मुंबईकरांना पुरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। उरण फाट्यानजीक शुक्रवारी कंटेनरने एका दुचाकीस्वाराला धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला। उरण फाट्यानजीक शुक्रवारी उरणच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने एका दुचाकीस्वाराला धडक दिली। दुचाकी चालवणारा तरुण आपल्या स्कूटीवरून बेलापूरहून नेरूळच्या दिशेने जात होता, त्यावेळी समोरून येणाऱ्या MH43E1159 या कंटेनरने स्कूटीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज कांबळे, प्रणित कापसे, MVTV।
राज्यातील सर्व अनाधिकृत धार्मिक स्थळावर 6 महिने ते 2 वर्षांच्या आत कारवाई करावी असे आदेश गृह विभागाने सर्व महानगरपालिकांना व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत। या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे। राज्यातील सर्व अनाधिकृत धार्मिक स्थळांवर 6 महिने ते 2 वर्षांच्या आत कारवाई करावी असे आदेश गृह विभागाने सर्व महानगरपालिकांना व जिल्हा प्रशासनाला दिलेत। या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे। त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा असे आदेशही पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने 5 मे 2011 रोजी अनाधिकृत स्थळांचे बांधकाम नियमित करणे, स्थलांतरित करणे वा पाडून टाकणे याबाबतचे धोरण निश्चित केले। त्यानुसार महापालिका व जिल्हा स्तरावरील समित्यांची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली आहे। 29 सप्टेंबर 2009 पूर्वीचे अनाधिकृत धार्मिक स्थळे नियमित करण्यात येणार आहेत। त्यासंबंधीची कार्यवाही 6 महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे, तर या तारखेपूर्वीची धार्मिक स्थळे पुढील 6 ते 9 महिन्याच्या आत अन्यत्र स्थलांतरित करावी लागणार आहेत। 29 सप्टेंबर 2009 नंतरची अनाधिकृत धार्मिक स्थळे 9 महिन्यांच्या आत वा या तारखेच्या पूर्वीची बांधकामे 2 वर्षांच्या आत निष्कासित करायची आहेत। ब्युरो रिपोर्ट MVTV। नवी मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने पालिकेला तब्बल 5 प्रकल्प बासनात गुंडाळावे लागले आहेत। हे प्रकल्प गुंडाळल्यामुळे पालिकेचे 30 कोटी रुपये वाचणार आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने पालिकेला तब्बल 5 प्रकल्प बासनात गुंडाळावे लागले आहेत। हे प्रकल्प गुंडाळल्यामुळे पालिकेचे 30 कोटी रुपये वाचणार आहेत। पालिकेने निवडणुकीपूर्वी निधीची तरतूद नसतानाही जवळपास 1800 कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी दिली होती, मात्र तिजोरीत पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने पूर्वी मंजूर केलेल्या कामांची कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने हाती घेतला। घनसोलीतील क्रीडा संकुल आणि अंतरक्रीडा संकुल हे 3 कोटी रुपयांचे प्रकल्प, 4 कोटी 50 लाखाचा जलतरण तलाव असा प्रकल्प, घनसोलीतील गवळीदेव हा पर्यटन दृष्ट्या विकसित करण्याचा 2 कोटींचा प्रकल्प तुर्तास रद्द करण्यात आलाय, तर 13 कोटी रुपयांचा ऐरोलीतील नाट्यगृहाचा प्रकल्प अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आलाय। पालिकेच्या तिजोरीला बसलेली झळ भरून काढण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागतीये। ब्युरो रिपोर्ट MVTV। दिवाळी झालेल्या वाढत्या फटाक्यांचा आवाज व शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी नवीन संकल्पना अंमलात आणण्याचा विचार केलाय। शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी 20 पोलीस स्थानकात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा विचार करण्यात आला असून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल। दिवाळीत झालेला वाढता फटाक्यांचा आवाज व शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींची गंभीर दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी नवी संकल्पना अंमलात आणण्याचा विचार केलाय। शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी 20 पोलीस स्थानकात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा विचार करण्यात आला असून तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल। यंदाच्या दिवाळीत नवी मुंबईत फटाक्याचा आवाज जास्त असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या, विशेषतः वाशी, खारघर व आसपासच्या परिसरातून। त्यामुळेच उच्चपदस्थ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असून त्याच्या माध्यमातून शहरातील ध्वनी प्रदूषण संदर्भातील तक्रारींची दखल घेतली जाईल व त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल। यामुळे ध्वनी प्रदूषण रोखण्यात मदत होणार असून तक्रार आल्यास संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आधारची मदत घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपवण्यासाठी एक नवी पद्धती सुरू करण्याचे संकेत दिलेत। सरकारी योजनेचे लाभार्थी ओळखण्यासाठी 2016 पर्यंत देशातील सर्व स्वस्त धान्य दुकानात आधार कार्डवर आधारित बायोमॅट्रिक ऑथेंटिफिकेशन पद्धत अवलंबण्याच्या महत्वाकांक्षी योजनेवर केंद्र सरकार काम करीत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आधार कार्डची मदत घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपवण्यासाठी एक नवीन पद्धती सुरू करण्याचे संकेत दिलेत। सरकारी योजनेचे लाभार्थी ओळखण्यासाठी 2016 पर्यंत देशातील सर्व स्वस्त धान्य दुकानात आधार कार्डवर आधारित बायोमॅट्रिक ऑथेंटिफिकेशन पद्धत अवलंबण्याच्या महत्वाकांक्षी योजनेवर केंद्र सरकार सध्या काम करीत आहे। राज्य सरकारच्या मदतीने केंद्राने दिल्लीतील 44 दुकानांसह देशातील 50,000 वितरण केंद्रावर बायोमॅट्रिक ऑथेंटिफिक पद्धत कार्यान्वित केली आहे। देशात सुमारे 5 लाख स्वस्त धान्य दुकाने आहेत। डिसेंबर 2016 ते मार्च 2017 पर्यंत देशातील सर्व धान्य वितरण केंद्रावर ही पद्धत सुरू करण्यासाठी संगणकीय यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। तसंच या पद्धतीने रॉकेलचं वितरण करण्याचाही सरकारचा मानस आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। नवी मुंबईत या वर्षात मद्यपी चालकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे। जानेवारी ते ऑक्टोबर 2015 दरम्यान वाहतूक पोलिसांनी 1286 मद्यपी चालकांवर कारवाई केली।
गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण दुपटीने वाढलं असून 2014 मध्ये 628 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. नवी मुंबईत या वर्षात मद्यपी चालकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2015 दरम्यान वाहतूक पोलिसांनी 1286 मद्यपी चालकांवर कारवाई केली. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण दुपटीने वाढलं असून 2014 मध्ये 628 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. ड्रंक अँड ड्राईव्हचे सर्वाधिक प्रकार हे पाम बीच मार्गावरच घडले आहेत. या व्यतिरिक्त हेल्मेट विना गाडी चालवणे, सीट बेल्ट न लावणे, वेगाने वाहन चालवण्याच्या प्रकारातही यंदा वाढ झाली आहे. हेल्मेट वा सीटबेल्ट विना वाहन चालवण्याच्या 36,499 घटनांची 2014 मध्ये नोंद करण्यात आली होती. 2015 मध्ये हे प्रमाण 7,218 वाढलं असून 43,717 जणांवर कारवाई करण्यात आली. तर वेगाने वाहन चालवणाऱ्या 1,079 जणांवर यंदा कारवाई करण्यात आली असून मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे प्रमाण 129 इतकं होतं. 2015 पहिल्या 8 महिन्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून वाहतूक शाखेनं 3,70,00,000 दंड वसूल केला. ब्युरो रिपोर्ट, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTube वरील लिंक वरही पाहू शकता, किंवा तुम्ही आम्हाला 2757194 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.